Laura! Aga Lavanya! Aga, काय चाललंय तुझं? आय प्लीज प्लीज माझ्याशी बोलू नका. अग अग लावण्य, अशी भेड्यागत काय ग वागतेस? अग साहेबाने तुला या या अशा अवतारात बघितलं तर लई खवळतील. तुला आणखीन एक शिक्षा हवी आहे का? आज काय शिक्षा करायची बाकी राहिली आहे? उठता बसताना तबुक्यांचा मार खाते. कुठली चांगली गोष्ट करायला गेली की ती देवी आणि मध्ये येतील. कुठलीच गोष्ट करू देत नाहीये मला. मी जाणार होते ना त्या भारतीकडे चांगलं काम करायला, पण आता आता माझीच इच्छा नाहीये. अग लावण्य असं नको म्हणूस. हे बघ जरा शांत हो, माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्या पाया पडते, माझी समजूत काढू नका. जा इथून. मला जे करायचं ते मी करेन. तुम्ही हात लावायचं काम नाही मला, समजलं? तुझी तेवढी लायकीच नाही आहे. काय म्हणालीस तू? भय पळपुटी म्हणाली मी तुला, पळपुटी. कारण तू पळपुटी आहेस. अगं जिंकायची एवढी चांगली संधी मोहरं असताना एवढंच काहीतरी खुसपट निघाले म्हणून हार मानलीस तू. लढायची हिंमत बी नाही तुझ्यात. समजा खापर फोडती दुसऱ्यांच्या डोक्यावर. अगं बरोबर म्हणाले आबासाहेब, तू पळपुटी आहेस, काय बी होऊ शकत नाही बघ तुझं. या समजासाठी कारणीभूत आहेस तू स्वतः. काय केलं का त्या देव्यानी ना? तिने काय विकलं तरी एवढा फरक पडतोय तुला? तिला तोंडावर उलटून टाकायची हिंमत हवी तुझ्यात. तुझ्यात नाही, नुसती बडबडत बसती. करायची वेळ आल्यावर होतीस पळपुटी, होय की नाही? तुझं काय बी होऊ शकत नाही बघ. हे दारावर लिहिलं आहे ना पळपुटी डुसकी, बरोबर लिहिलंय आणि ते कधी बी बदलणार नाही बघ. यामुळे एक लक्षात ठेवायचं, मी आ तुझी सौंगडी नाही. जे काय करायचंय ना ते एकल्याने करायचं, समजलं? जोवर तू हिंमत दावत नाहीस ना तोवर हे समजा असाच राहणार बघ. अगं आज एवढी चांगली संधी तुझ्या मोरे चालून आली होती तर आज पण शेपूट घालायलीस? तुझं काय बी होणार नाही बघ. तू तो फॉर्म तरी कशा पाहिजे ठेवलायस तू? हा तो बी फाडून टाक की. तुझा पाव कशा पाय ठेवलायस तू? घरातून बाहेर पडायचं नाही ना तुला? मग घरातून बाहेर पडायची शेवटची संधी मी फाडून टाक. हा फॉर्म मी भरणार. देखो दादा, पटापट हात चालवा. संग्रामना आणि मामनजींना कारखान्यावर जायचंय, आपल्यामुळे उशीर व्हायला नको. वहिनीसाहेब आतमध्ये आवरत होत होतो, सकाळच्या गोंधळापाई कोणी नाश्ता बी केलेला नाही, त्यामुळे समज जेवण आहे तसंच्या तसं गोट्यात टाकून आलो बघा. अगदी थोडा वाढा, जास्त वाढू नका. आऊसाहेब सकाळ झालं काय बी खाल्लं नाही, खा की थोडस. अन्नाचा मान राखायचा म्हणून खातोय, नाही तर आमचं मन कवाच उडालंय चंद्रिकाबाई. चला पान वाढायला घ्या. तर मंडळी, लई दिवस झाले आमच्या डोसक्यात एक बेत शिजतोय. साखर कारखाने झाले, इतरही काही उद्योग आहेत आपले, पण आता काहीतरी नवीनच उद्योग करावा असं लई वाटायला लागलंय आम्हाला. म्हणजे आणखी एक साखर कारखाना? नाही, साखर कारखाना नाही, निराळच काहीतरी उद्योग करायचा विचार आहे आणि त्या उद्योगात आम्ही फक्त गुंतवणूक करणार. आणि समजा यावर संग्रामराव बघ ना. काय? वय संग्राम, संग्रामराव जमाना लई खराब आहे.
कधी काय होईल काही सांगता येत नाही. कधी कंचा उद्योग बसल आणि कधी कंचा उद्योग असा फाटकन उठल, काही सांगता येत नाही. तवा आणखी काहीतरी तजवीज करून ठेवणं ह्या घडीला ते गरजेचं आहे. तवा साखर कारखाना सोडून दुसरं काहीतरी शोधून काढा, म्हणजे ज्याच्यात तुमसनी रस असेल. खूप छान कल्पना आहे मामांची. बघा, कल्पना सुनबाईसनी बी आवडली. आता त्यांची बी मदत आहेच की तुमच्या पार्टीची, मग होऊन जाऊ दे. ठीक आहे बसे, हा तुमचा हुकूम आणून आम्ही लवकरात लवकर नवीन काहीतरी हुडकून काढतो. अंगाशी साहेब, लेखाच्या मर्जीला एवढं वाव देत आहे, आता लेखीच्या मर्जीकडे पण बघा की थोडं. अहो झालं गेलं संद इसरा, हा ना माफ करा केला. अहो साहेब, फॉर्म बी भरलाय तिने सौताच्या हातानं. कसला फॉर्म? क्लासचा, म्हणजे राहिलेले विषय मी या वर्षी देते आणि पुढच्या वर्षी पासून कॉलेजला जाते. म्हणजे उशिरा का होय ना, हिच्या टक्कुरात काहीतरी शिरलं, अक्कल आली. आत्ताचा दाखला घेणार आहे क्लास मध्ये आणि फी मी भरणार आहे. त्याची काही गरज नाही. अरे मास्तरच घरी बोलवा की त्याला काय होतंय. नाही तर सुनबाई तुम्ही घ्या की याची शिकवणी. हा तुम्ही तर चांगलं शिकवाल. बाद घराच्या बाहेर पडायचं नाही. तुझ्यावर एक पैशाचा विश्वास नाही आमचा. मामांजी प्लीज हिला जाऊ द्या ना. अहो घरात बसून खूप कंटाळली आहे ती, शिवाय तिचं इथे अभ्यासात लक्ष सुद्धा लागणार नाही. जर क्लास मध्ये गेली तर इतरांच्या सोबतीनं तिला अभ्यासाची गोडी तरी लागेल. सुन भाई, जे तिरप्या टकुऱ्यात काय शिजतय हे कुणी बी सांगू शकत नाही. त्याच्या माग बी हिचं काहीतरी कारस्थान असणार. मी तिची जबाबदारी घेते मामांजी. झालं, परत घेतली तिची जबाबदारी. तुमच्यात मी सुधारणा करायची गरज आहे. सुन भाई, एक काम करा, तुम्ही सौता हिच्या बरोबर जा आणि हिचा दाखला करून घ्या. आणि क्लास मधल्या मास्तराला सांगा, दर आठवड्याला हिचा अहवाल आम्हाला कळला पाहिजे. आणि फी बी काय असते ना ती समजी तुम्ही भरायची सौताच्या हातानं, हिच्या हातात पैसा द्यायचं नाही. चला संग्रामराव, निघूया, गाडी काढा. हे दिघ्या डबा भर, आम्ही कारखान्याकडे निघालो. वया बसेल. लावण्या तू जेवून घे, तोवर मी तयार होऊन येत. झालं, ही यात पण आडवी आली, काहीच होणार नाही. ही टवळी नाही तिला इकडंच अडकवलं ना तर नाव नाही लावणार. सासूबाई, अच्छा उन्हाळ्यात वापरायला सुती कपडे काढलेत. मीही हे करणारच होते. आता लावण्यासोबत जाऊन येते, तोपर्यंत दिघू दादांना सांगते की स्वच्छ धुवून आणि इस्त्री करून ठेवा. का दिघ्याने का करायचं, तुम्ही का करणार नाही? निस पाटलीन बाई म्हणून मिरवायला हवं, काम करायला लागा.
हे समजा घर ना आम्ही आमच्या हिमतीवर उभं केलं हाय, तुमच्यात मी धमक असं ना तर करून द्यावा. हो करते ना, एक काम करते, हे कपडे आधी लॉन्ड्रीत पाठवून स्वच्छ धुवून घेते. आमच्या वेळेस नव्हते लॉन्ड्री फांड्री, तरी बी आम्ही कपडे स्वच्छ धुवून काढायचो. हे कपडे आहेत ना ते तुम्हीच धुवायचे आहेत. हो ना, तुम्ही म्हणताय तर करीन ते, पण पण आधी लावण्या सोबत जाऊन येते, मग करते ही सगळी कामं. एक टवे आमच्या लेकीच्या माग पुढं असं भिरभिर बंद करायचं बरं का, आणि तुम्हाला जे काम सांगितलंय ना फकस तेवढंच करायचं. गप गुमान, कपडे धुवून काढायचे. आई तू आता बघच मी माझ्या हिमतीवर सगळं कसं करते. चल मी पण येते. तू तू कशाला? म्हणजे माझी मी जाईन. लावण्य अगं वचन दिलंय मी मामंजीना, आणि आम्ही सांगितलेलं कामाचं काय ते कमा करणार? तेही काम पूर्ण केलंय मी सासूबाई, कपडे धुवून वाळत घातलेत, आता लावण्यासोबत जाऊन येते तोपर्यंत सुकतील, मग त्यानंतर इस्त्री करेन. अशानं तुम्हा दोघांनाही दिलेला शब्द पूर्ण करेन मी. ए मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. आई मी तुला आधीच सांगते, ही जर असेल ना तर मी कुठेही जाणार नाही, आणि हे तू आबांना पण सांगून ठेव. अगं लावण्य, लावण्य अगं म्या बोलते ना तिच्याशी. नाही म्हणजे आधीच तिच्या डोसक्यात तुझ्याबद्दल एवढा राग आहे, कस तमाशा ना ग. त्या परीस म्या समजवते तिला, चालेल. मुर्ता बशिवला त्या देवयानीचा, माझ्या लेकीच्या राशीलाच लागली आहे. केली शेवटची संधी सुद्धा गेली तर काहीच होऊ शकत नाही. अगं लावण्य पुण्यांदा हार मानलीस बाय. बस तू आता पुन्हा भाषणबाजी चालू करू नकोस. अगं ती देवयानी मला घराबाहेर काय नजरेआड सुद्धा जाऊ देत नाही. काहीच होऊ शकत नाही, तुम्ही दोघींनी जा इथनं, मला एकटीला सोडा. अहो पाटलीन बाई काय करताय असं? हे बघा म्या तुम्हाला सांगते, माझा जीव गेला तरी बी चालेल, पण म्या हार नाही मानायचे. आता तू काय करणार आहेस ग? लावण्यासाठीच तू करते. म्हणजे म्हणजे आता बघा गंमत. औषध मागायला आले होते त्यांच्याकडे, तर मी म्हणते त्यांच्याकडे नाही तुमच्याकडे सापडला. मी आणते चक्कर येते मग, मला दिसत नाही समोरचं काय. मी
डोळ्यामोर नाही तो बरं नाही नाही तारा हे बघ आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागेल. सासूबाई तुम्ही हिला सांभाळा तोपर्यंत मी आलेच. भिगू दादा कडे जाऊ. आता मी आतीला डॉक्टरांकडे गुंतवून ठेवते तेव्हा तुम्ही दोघी बी त्या भारती बँकेकडे जाऊन या. चालेल तारा. अग अग डुचकीने बाहेर जावं म्हणून तू स्वतःला एवढं मारून घेतलंस वय वय. अहो पाटलींबाई लावण्य बी माझ्या बहिणीवानीच आहे ना. आजपासून आम्हाला पाटलींबाईने माई म्हणायचं. माई मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. आम्ही आलो सर. अर्धा तास उशीर आलीस तू. हो ते रस्ते खणून ठेवलेत ना त्यामुळे यायला जरा उशीर झाला. वेळेत पोहोचण्यासाठी लवकर निघायचं होतं. तुझ्या बहिणीने अगदीच गयावया केली म्हणून तुला भेटायची संधी तर दिली आणि तू दवडली. आता बोल काय ते. मला तुमच्या उपक्रमात सहभागी व्हायची एक संधी द्या ना. मी आधीच नकार दिला तुला. अहो पण तुला कसं कळत नाहीये आमच्या संस्थेला शासनातर्फे आर्थिक मदत मिळणार आणि 4 दिवसात निदान 100 बायकांना नाहीतर रात्रशाळेत येण्यासाठी मनवलं तरच. आणि देवयानीने अनेक अशा कामांमध्ये एनजीओना मदत केलेली आहे. अहो ते लग्नानंतर. लग्नापूर्वी कुठे काय केलं होतं तिने. म्हणजे बघा तिने दादाशी लग्न केल्यानंतर ती विखे पाटलांची सून झाली ना म्हणजे तिच्यावरती विखे पाटलांच्या नावाची छाप पडली म्हणून गावकऱ्यांनी तिला प्रतिसाद दिला. विचार करा मी तर विखे पाटलांची राजकन्या आहे म्हणजे माझ्या नावाची किती छाप पडेल. नुसतं नाव महत्वाचं नसतं तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी महत्वाची असते. तुझं शिक्षण किती झालं. देव करो ना डुसकीचं काम मग ती लवकर हो. ती बयाना एकदाची खुश झाली ना डुसकीवर की देव पावला. माझा फोन लावून बघ तू कुठं पोचले ते. अरे फोन का लागत आहे. कोणाला फोन करत होती. मैत्रिणीला. तिकडची मैत्रीण आली नवीन. आव ते जाऊ देव. तुम्ही कसं लवकर आला ते देऊ. परत जाऊ. नाही नाही तसं नाही तसं नाही. कोणाचा फोन होता. आव म्हंटल ना व मैत्रिणीचा. आम्ही बी विचारलं ना कंची मैत्रिणी नवीनच काढली. बायकांच्या गोष्टी जाऊ देत. आम्हाला बघून तू चरकली कशाला. आम्ही नाही बा. नाही बा तुझ्याशिवाय इथं कोण आहे. चहा करून आण. चांगला आलं बिलं टाकून कर. तुझी लाडकी लेख कुठे बोलव तुला. तिला सांग चहा कर बनव. तिला का. नाही म्हणजे अहो तिला नाही जमत. उगच काहीतरी बनवायची आणि तुमचं कृपी राहायचं ना. तिला नको. अगं कामाची सवय लागू दे ना तिला. उगाच डोसक्यावर बसून ठेवलंय. परवा पोहे नाही का केलं तिने. हा जा बोलव तिला. आम्ही बोलवलोय म्हणा. पर जा म्हणलं ना. जाते बोलवते. साहेबांनी कळलं की डुचकी एकलीच केली आहे तर ते नक्कीच कुणाला तरी धाडतील. मग समजा भांड फुटेल. नाही मला डुचकीला फोन करायला हवं. तिला सांगते काय बी कर आपलं काम संपव आणि कळ असेल तर समजा.
माझं शिक्षण बंद नको का करूस? शिक्षण झालंय ना माझं शिक्षण. सांग ना कुठपर्यंत? आई अगं मी कामात आहे, नंतर फोन करते. अग बांबू अग चहा झाला का नाही? साहेब दुसरी बनवतच आहे. होईल होईल होईल. टंटन कर्नाटकी टंटन तुझं काढू का कशिदा? अशाला बोंब बोलतो रे. माफी करा आबासाहेब. ताई साहेबांना सांग चहा आणायला. हा ताई साहेब त्या गाव परत आल्या. कानफट फोडू का? अरे ती आज चहा करती. हो नाही मी मगाशी त्यासनी बघितलं बाहेर जाताना. अवय मगाशी मी बागेत काम करत होतो तेव्हा ते ऐकलंच जाताना बघितलं मी. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.